विधान परिषदेच्या मतदाना दिवशी कैलास माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की आपल्याला भाईंना भेटण्यासाठी नंदनवनला जायचे आहे. मला या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मतदानानंतर मी घरी जाणार होतो. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली. प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा होता. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीवर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते. हे दुर्दैवी डबल ढोलकी असणारे आमदार कैलास पाटील आहे. यांच्यापासून पक्षप्रमुख यांनी देखील सावध राहावं असं मत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केलंय. विधान परिषदेच्या मतदानादिवशी दुपारी मतदान झालं आणि त्यावेळेस कैलास माझ्याकडे आला. तो म्हटला की आपल्याला बहिणींना भेटण्यासाठी नंदनवनला जायचं आहे. अदरवाईज मला ह्या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या आणि मतदान करून मी माघारी जाणार होतो. कारण माझी तब्येत ठीक नव्हती. 4 दिवसापूर्वीच माझा ॲक्सिडेंट झालेला होता आणि म्हणून मग तो म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण जाऊ. म्हटलं मी गाडी आली नाही. म्हटलं चल आपण माझ्या गाडीमध्ये बस आणि आपण नंदनवनला जाऊ. आम्ही नंदनवनला गेलो. बाईंची त्या ठिकाणी पूर्ण चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर तो म्हटला की चला आता माझ्याकडे गाडी नाही, आपल्याच गाडीतनं आपण निघू. आणि सांगितलं की आपण त्या ज्या दिशेनं आता चर्चा झालेली आहे तिकडं आपल्याला जायचं. मी म्हटलं चल आम्ही गेलो. आणि पुढं जात असताना त्याचे व्हॉट्सअप, त्याचे मोबाईल, SMS जे काय होतं ते चालू होतं. इतरांचे कॉन्टॅक्ट चालू होता. मी माझ्या आजारामध्ये व्यस्त होतो त्याच्यामुळे मी कोणाशी बोलत नव्हतो किंवा मला कोणाचाही फोन येत नव्हता. मी कोणाला करत नव्हतो. आणि तिथून निघाल्यानंतर हा साधारणतः आम्ही गुजरातच्या चेकपोस्टवरती आल्यानंतर म्हणला की साहेब आपण इथं आपली गाडी थांबवा, मला थोडा लघुशंकेला जायचं आहे. आपण थांबू. म्हणलं ठीक आहे थांबवा गाडी. गाडी थांबवली आणि त्या ठिकाणी मला म्हणलं खाली आजार आपण चर्चा करू. मी म्हणलं आता काय चर्चा करायची आहे, तूच मला सांगितलं की आपल्याला इकडं जायचं आहे. आपण इकडं आलो आणि मग तिथं म्हटलं की मला माघारी गेलं पाहिजे, आपल्याला इकडे जाऊन चालत नाही, तो येत असेल तर तुम्ही चालू. म्हटलं असं कसं आता चालेल, आपलं ठरलं आहे, आपण बोललो, त्या बोललेल्या प्रमाणे आपण वागतो आहे आणि त्याप्रमाणे पुढं चाललो आहे. आणि मग हे सगळं असताना म्हटलं नाही मला आता तरी माघारी जावं लागेल, कारण मला थोडासा प्रेशर वाढला, मला भीती वाटते वगैरे. म्हटलं ठीक आहे तुझा माघारी एक काम कर, आता तू जर माघारी जाणार असेल, अजून एक 2-4 गाड्या इकडे येणारच आहेत, तू एक ही माझीच गाडी घे आत्ता जे आपण बसलो आहे, तू गाडी घेऊन माघारी जा, पाऊस वगैरे येतो आहे. तो म्हटलं नको सर तुम्ही ह्या गाडीत पुढं जा. मग त्या ठिकाणी जो आज तो मीडियाची दिशाभूल करतो आहे, स्वतःवरती किती अन्याय झाला, किंवा जो ग्रुप गेला त्यांनी कुठंतरी त्याला गन पॉईंटवरती नेला, त्याला प्रेशर केलं, त्याला टॉर्चर केलं, त्याला कुणीतरी धरलं, असलं काहीही झालेलं नाही. हा मीडियाची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची आणि पक्षप्रमुखाची सुद्धा दिशाभूल करतो आहे. अशानं स्वतःचं महत्त्व वाढत नसतं. कारण इतके दिवस तुम्हाला तिथून येताना हे सांगत होता की सावंत साहेब तुमच्यामुळं मी निवडून आलेलो आहे, तुमच्यामुळं आज ह्या पदावर दिसतोय, तुमच्यामुळं मी ह्या शिवसेनेत आहे, तुमचा आधारस्तंभ पाहिजे, तुमचा आशीर्वाद मला पाहिजे, तुम्ही माझ्या बरोबर पाहिजो. जो गेल्या 2-2.5 वर्ष कंटिन्युअस मला सांगतो, ज्यानं पक्षप्रमुखाची गेली 2.5 वर्ष दिशाभूल केली, त्यानं माझी दिशाभूल केली आणि ह्या ठिकाणी पुन्हा आज ह्या माध्यमातनं वर्षावरती काही जाऊन बसतो आणि त्या ठिकाणी सगळं मीडियाला काय माहिती देतो की माझ्यावरती अन्याय झाला आणि हे काय पद्धतीनं हे ऑपरेशन चाललेलं आहे. असं कुठलंही काहीही घडलेलं नाही. या ठिकाणी आज गोव्यातला आलेला प्रत्येक आमदार हा स्वखुशीनं स्वतःच्या मनानं कुणालाही बहिणी फोन केलेला नाही, कुणाला कुठलाही दबाव नाही.